आता भारतात काय घडू शकतं पहा. दुचाकीवर निघालेले 3 युवकांना पोलिसांनी अडवलं, यानंतर त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना त्यांच्याजवळ असं काही आढळलं की तेही थक्क झाले आणि त्या पदार्थाची 17 कोटी रुपये प्रति ग्रॅम अशी भारतात त्याची किंमत आहे. असं काय झालेलं आहे या घटनेत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. बिहारच्या गोपालगंज पोलिसांनी UP सीमेला लागून असलेल्या बेलथरी चेकपोस्टवरून कॅलिफोर्नियम हा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ जप्त केलेला आहे. बिहार पोलिसांनी 50 ग्रॅम कॅलिफोर्नियम जप्त केलं आहे. भारतात याची किंमत 17 कोटी रुपये प्रति ग्रॅम आहे. त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या कॅलिफोर्नियम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 850 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. बिहार STF स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि कुचाई कोट पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाईत 8 ऑगस्ट रोजी 50 ग्रॅम कॅलिफोर्नियम जप्त केलं. या मौल्यवान पदार्थाची तस्करी करताना 3 तस्करांना पकडण्यात आलं आहे. तिघेही तस्कर कुशीनगरहून गोपाळगंजकडे दुचाकीवरून जात होते. अनेक महिन्यांपासून ते हा पदार्थ विकण्याचा प्रयत्न करत होते. गोपालगंज येथील एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 3 तस्करांना पकडलं. हा पदार्थ हाताळण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळेच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागालाही कळवण्यात आलेलं आहे. IIT मद्रासमध्ये या पदार्थाची चाचणी घेण्यात आली. या पदार्थाचं कनेक्शन पोडुचेरीच्या न्यूक्लिअर पॉवर कंपनीशी असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी पोडुचेरी पोलिसांशी संपर्क साधला आहे. कॅलिफोर्नियाचा उपयोग अणुभट्ट्यांनुसार अणुऊर्जा निर्मितीसाठी तसंच मेंदूच्या कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. कॅलिफोर्नियम प्रयोगशाळेत बनवले जाते. शास्त्रज्ञ एकाच वेळी ते अतिशय कमी प्रमाणात बनवू शकतात. अशा परिस्थितीत त्याची किंमत खूपच जास्त आहे. त्याचा अनुक्रमांक 98 आहे. अशी घटना घडली होती. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता.